आयटीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. एकीकडे पोलीस विभागाने नागपूर शहरातील गुन्ह्यांवर अंकुश घालण्यासाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे नागपुरातील गुन्हे कमी व्हायचं नाव घेत नाहीये. मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगाराला घेरून काही लोकांनी त्याची भीषण हत्या केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नागपूर शहर पोलीस झोन 2 तर्फे धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये पोलीस गस्त घालत होते. झोन 2 DCP विनीता साहू यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियम आणि कोरोनाचे नियम लक्षात घेऊन जनजागृती केली. दिवाळीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कमी आवाज आणि धूर असलेल्या ग्रीन फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की दिवाळीच्या दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये आयोजित बर्थडे पार्टीत 2 गटांमध्ये वाद झाला. बर्थडे पार्टीत उपस्थित युवतीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करून एका गटाने एका तरुणावर काचेची बाटली फोडून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्यक्तीला वेळेवर उपचार आणि आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. शहरातील गरीब जनतेच्या सेवेसाठी महापालिकेने वंदे मातरम सार्वजनिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्याची आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने ST कर्मचाऱ्याचे रामनगर बस डेपो समोर उपोषण सुरू आहे. पदवीधर मतदारसंघ आमदार अभिजित वंजारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला. सर्व कर्मचारी ST चे कर्मचारी महामंडळाचे हे सर्व उपोषणावर बसले दिवाळी सोडून, तर त्यांनी लवकरात लवकर मीटिंग लावा. म्हणजे मिनिमम वेजेस पेक्षाही कमी पगार या लोकांना आजपर्यंत मिळत आलेला आहे, हे मुळात अन्यायकारक आहे. आणि आता यांचं जी प्रमुख मागणी आणि ज्या मागणीमुळे या सगळ्यांचे प्रश्न सुटू शकतात, त्यांचं कुटुंब व्यवस्थितपणे उदरनिर्वाह करू शकते, तर ती मागणी ही विलिनीकरणाची आहे. विलिनीकरणाचा निर्णय हा राज्य शासनाला येणाऱ्या काळामध्ये घेण्यासाठी बाध्य करण्यासाठी आम्ही सर्व आमदार किंवा सर्व मंत्र्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना आम्ही बाध्य करू आणि त्यांना विनंतीसुद्धा करू. कारण शेवटी हा आपल्या समाजातले किंवा आपल्या राज्यातले हे लोक आहेत आणि अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, यांच्या कुटुंबाची उपासमार होते, अनेक वेळा यांना आपल्या पुरांना चांगलं शिक्षण देण्यासाठी सुद्धा पैसा राहत नाही आणि एवढ्या वर्षापासून हे सातत्याने जनतेची सेवा करत आलेले आहेत, राज्याची सेवा करत आले आहेत, तर यांनासुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित पगार हा मिळाला पाहिजे याची भूमिका माझीसुद्धा आहे. 20 वर्षांपासून अनिल देशमुख मंत्री होते तरी कधीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाही. आता राजकीय हेतूने करण्यात आलेल्या आरोपातून ते पूर्णपणे निर्दोष होऊन बाहेर पडतील असा विश्वास असल्याचे मत अनिल अहिरकर यांनी व्यक्त केले. मी तुम्हाला सांगेल, अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये 20 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये असा कोणताही त्यांच्यावर आरोप झालेला नाही. काही लोकांनी जो आरोप केलेही होते त्यांनी ते स्वतःच आरोप मागे घेतले. असं असताना ज्यांनी त्यांच्यावर 100 कोटीचा आरोप लावलेला आहे, आरोप लावणाऱ्याला लागणाऱ्याला सिद्ध करावं लागते माझ्यावरती. ते सिद्ध कोर्टात जे काही होईल ते होईल, पण ज्या परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप केले तो व्यक्ती या देशातून कुठे पाहिला, त्यांना 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 कोणी सपोर्ट केला इथून बाहेर जायला. जेवढ्या दिवसापासून अनिल देशमुखच्या बाबतीमध्ये सुरू आहे, तर शिकायत करता ची जबाबदारी असते. म्हणजे कोणावर कसाही आरोप लावून देणे व राजकीय त्याला म्हणतात राजकीय विरोध करून राजकारणामध्ये बदल्याचं राजकारण करून क्लिअर कट लोकांना लक्षात येत आहे, बदल्याचं राजकारण करून हे सर्व सुरू आहे. छगन भुजबळ साहेबांना सुद्धा तुम्ही 2 वर्ष जेलमध्ये ठेवलं होतं, परंतु कोर्टाने त्यांना बरी केला, मग त्याची भरपाई कोण करणार. म्हणून कोर्ट या देशामध्ये लोकशाही आहे, अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये ते निष्पक्षपणे बाहेर पडतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. व या जन्मांसामध्ये जेवढा असं म्हणतात, जेवढा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अन्याय कराल तेवढा त्यांचा फेवर वाढत जातो, तेच आमच्या अनिल देशमुखांच्या बाबतीत झालेलं आहे. इवन दुसऱ्या पक्षाचे ज्या भारतीय जनता पार्टीचे लोकही याला इंडिव्हिज्युअलमध्ये मान्य करतात का हे या प्रकारचं व्हायला नको होतं. तर अनिल देशमुख अजून इथून सर्व बाहेर निश्चितच ते बाहेर पडतील या संकटात.
दिवसा पंचायत समितीतील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबूरकर यांच्या मृत्यू प्रकरणी गट विकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली, नाहीतर स्वतः गट विकास अधिकाऱ्यांना फटके मारू, असं वक्तव्य माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात केलं. माजी जिल्हाधिकाऱ्यांना आज विनंती राहणार आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा. कोण तो हरामखोर व्हिडिओ आहे, कोण तो हरामखोर व्हिडिओ आहे, कोण तो नालायक व्हिडिओ आहे, त्याला पगार नाही मिळत का? शेतकऱ्यांच्या प्रत्येक विहिरीवरून 5,000 रुपयाची लाच खाणारा तो हरामखोर व्हिडिओ आहे. एक तर तुम्ही त्याला बडतर्फ करा, नाही तर तिथे गेल्यानंतर आम्ही त्या कार्यालयात जाऊन त्याला फटके मारू, एवढे गॅरंटी सांगतो. लागू दे आमच्यावर 353, अगोदरी 353 आहे. आताही त्या प्रमोद निंबरकरच्या मृत्यूचा बदला त्या हरामखोर पिढीला फटके मारल्याशिवाय राहणार नाही, एवढं निश्चून सांगतो. आयकर विभागाने अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरीमन पॉइंट निर्मल बिल्डिंग कार्यालय व अजित पवार यांच्या आई पत्नी बहिणी जावई यांच्या मालमत्ता जप्त केल्या असून अजित पवार आता तरी बनवावनवी व फसवा फसवी थांबवा, असे प्रतिपादन किरीट सोमय्या यांनी केलं. पवार सरकार किती वर्ष महाराष्ट्राच्या लोकांची फसवा फसवी लपवाणूक करणार. अजित पवार साहेब म्हणतात मला नोटीस आली. हो पवार साहेब, आपले मित्र, आपले पुत्र, आपली पत्नी, आपली ताई, आपली आई, आपली माई, आपला मामा या सगळ्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे दिले, आता त्यांचा प्रॉपर्टी अटॅच व्हायला लागल्या म्हणून डायव्हर्जन करण्याचा प्रयत्न करतात. अजित पवार मित्र परिवारांचा प्रॉपर्टी या इन्कम टॅक्सने जप्त केल्या आहेत. शिव प्रतिष्ठान संघटनेकडून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिव प्रतिष्ठानचे नितीन चौगले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडेंचा सत्कार पण यावेळी केला. वेळ झाली का छोट्याशा ब्रेक ची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली झाली असली तरी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मात्र अजूनही दर्शनासाठी ई पासची सक्ती आहे. ही ई पास रद्द करायच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने अंबाबाई मंदिराबाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मंदिराला लागलेले ई पास मुळे जे सर्व दरवाजांना कुलप आहेत ती कुलप काढून ही मंदिरं खुली करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना विचारून केलं जाईल आणि कोल्हापुरामध्ये अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर जी ई पासची सक्ती आहे ती त्वरित बंद करावी अशी आमची या सरकारकडे मागणी आहे. सांगली पोलिसांनी नागरिकांना अनोखी दिवाळी भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी 34 फिर्यादींना दिवाळीच्या तोंडावर चोरी केलेला त्यांचा ऐवज परत मिळवून दिला आहे. सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सांगली सिटी डिव्हिजनमध्ये मागच्या काळात जे काही चोऱ्या, घरफोडी, जबरी चोरी झालेली आहे आणि त्यामध्ये जे
डिटेक्शन झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तो मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने त्याचे मूळ मालकांना आज या ठिकाणी परत देण्यात आलेलं आहे. आणि या उपक्रमात ॲडिशनल एस पी श्रीमती डुबुले, एस डी पी ओ श्री अजित टीके आणि सांगली सिटी डिव्हिजनचे चारही पोलीस स्टेशन्सचे अधिकारी व अंमलदारांनी विशेष एफर्ट्स यामध्ये घेतलेले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना एक दिवाळीची भेट द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिवाळीचा सण सुरू आहे, घरामध्ये विविध पूजा व विधी असतात. नागरिकांना आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी ते विधी करून आपले जे मौल्यवान वस्तू आहेत हे सुरक्षित ठेवावे. घरफोडी जिल्ह्यामध्ये होणार नाही या काळामध्ये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतोय. पण नागरिकांनी सुद्धा थोडं दक्ष या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. तसेच बाहेर फिरताना अंगावर खूप जास्त मौल्यवान दागिने शक्यतो नसावे. मिनिमम जे काही रिक्वायर्ड आहे फक्त तेवढं असावं, आणि जेणेकरून चेन स्नॅचिंग किंवा जबरी चोरी ही आपल्याला टाळता आणि कंट्रोल करता येऊ शकेल. परत एकदा सर्व सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना मी दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. रावेर तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांचे महसूल प्रशासनाच्या वतीने 495 शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले होते. त्यांचे अनुदान 57,83,670 रुपये प्राप्त झाले आहे. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सप्टेंबर 2021 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती, जो अवकाळी पाऊस पडला होता, त्या पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे जिरायत पिकं नुकसान झालेलं आहे, बागायत पिकांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचे पंचनामे झालेले होते, अशा 495 लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 57,83,670 इतक्या रुपयांचे आर्थिक अनुदान महसूल प्रशासनाला प्राप्त झालेले आहे. आणि सदरचे अनुदान पूर्णपणे आपण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यांवर जमा केलेले आहेत, जेणेकरून शेतकरी बांधवांवर जो निसर्गानं घाला घातलेला आहे त्याला फुल न फुलाची पाकळी म्हणून शासनाच्या मदतीनं शासनामार्फत अनुदान देण्यात आलेलं आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आनंददायी जाईल. तसेच सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आहे, इंदिरा गांधी अपंग योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, या सगळ्या सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या योजनांना मागील 3 महिन्यापासून अनुदानाअभावी रक्कम प्राप्त झालेली नव्हती. शासनामार्फत सदरची संपूर्ण ऑक्टोबर अखेरपर्यंतची रक्कम काल दुपारी 4 वाजता महसूल प्रशासनाला प्राप्त झालेली आहे, आणि सदरची रक्कम पूर्णपणे आज रोजी बँकामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कारवाई महसूल प्रशासनानं पूर्णपणे पार पडलेली आहे, जेणेकरून सामाजिक अर्थ विभागाच्या सहाय्याचे अनुदान घेणाऱ्या सर्व गोरगरीब लाभार्थ्यांना सदरची दिवाळी ही सुख समृद्धीची जाईल आणि त्यांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आर्थिकदृष्ट्या मदत त्यांच्या खात्यात जमा होईल. या पद्धतीनं महसूल प्रशासनानं काम पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या 3 एकरातील शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून जळून खाक झाल्याने जवळपास 2 ते 2.5 लाखांचे नुकसान झाले आहे. नांदगाव येथे लक्ष्मण शंकर तुपे यांची ही 3 एकराची सोयाबीन अंदाजे 40 पोते आणि ही रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटून दिली. ही बघा नुसती सोयाबीनच आहे, बघा जळालेली सोयाबीन आहे, बघा अक्षरशः राख झालेली आहे, जळून राख झाली. ही रात्री सुमारे 10:00
10 वाजताच्या सुमाराची गोष्ट घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर असं घडणं कोणत्याही शेतकऱ्याला योग्य नाही. आणि आता ज्यांनी काय आता कोणाला अशी दुर्बुद्धी सुचली हे काही सांगता येत नाही. सरपंच साहेब आलेले आहे, त्यांनी पण बघितलं, पाहणी केली. रात्री पाहून जळती ही सोयाबीन, 3 एकराची सोयाबीन आहे. ऐन दिवाळीत कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा FDA तर्फे जप्त करण्यात आला आहे. माननीय मंत्री अन्न औषध प्रशासन श्री राजेंद्रजी शिंदे सर, तसेच राज्यमंत्री अन्न आणि औषध प्रशासन श्री राजेंद्रजी यड्रावकर सर, त्याचप्रमाणे आदरणीय श्री परिमल सिंह सर आयुक्त अन्न व औषध प्रशासन, आणि मान्य सहआयुक्त श्री शिवाजी देसाई सर अन्न आणि औषध प्रशासन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच दक्षता विभाग अन्न आणि औषध प्रशासनचे अशोक इलागे, अरविंद खडके, अविनाश दाभाडे आणि रोहन शाह, तसेच स्थानिक अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयातील सहायक आयुक्त श्री केंबळकर, त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी श्री शिर्के, कोळी, उनवणे व लवटे यांच्या संयुक्त पथकाने शिरोळ तालुक्यातील टाकोडे येथील शिवरत्न मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथे 499 किलो खवा हा पावडरपासून तयार करण्यात येत होता. त्या संपूर्ण खव्याचं निरीक्षण करून त्यातून एक सॅम्पल घेतल्यानं आलेलं आहे, आणि उर्वरित जो साठा आहे 499 किलो हा जागीच नष्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे त्याकरता वापरण्यात येणारी जी पावडर आहे ती पावडर पण जप्त केलेली आहे. जवळपास 5 टन असा जवळपास 11,40,000 माल जप्त करून ठेवलेला आहे. आणि त्याचवेळी आकीवाड तालुका शिरोळ येथून अम्मावा मिल्क प्रॉडक्ट येथून 498 किलो खवा हा जप्त करण्यात आला. आणि त्यासाठी वापरण्यात येणारी व्हे पावडर असा जवळपास 370,000 माल जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे मजरेवाडी तालुका शिरोळ येथून गणेश मिल्क प्रॉडक्ट या ठिकाणी भेट देऊन 431 किलो खवा आणि व्हे पावडर असं मिळून 290,000 साठा जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे बालाजी मिल्क प्रॉडक्ट येथून व्हे पावडरचा जवळपास 231,000 माल जप्त केलेला आहे. या सर्व कारवाईची माहिती ही गोपनीयरित्या आम्हाला मिळाली होती, आणि आमच्या पथकाने तसेच दक्षता विभागाच्या पथकाने अतिशय गोपनीयता पाळून पहाटेच्या वेळेस ही सर्व कारवाई केलेली आहे, आणि सर्व नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत. त्याचप्रमाणे वरील सर्व व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश सहायक आयुक्त म्हणून आम्ही दिलेले आहेत. त्याचप्रमाणे याचे जे काही अहवाल येतील त्यावरती पुढील कारवाईही घेण्यात येईल. नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी कोविड लसीकरणाबाबत जनतेला आवाहन केले आहे. जिल्ह्यात 68% लसीकरण झाले असून 1.5 लाखाच्या वर कोरोना डोस शिल्लक असल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपलं टोटल टार्गेट जे आहे ते 36 लाखाचं टार्गेट आहे, आणि पहिला डोस साधारणतः 24,75,000 एवढा झालेला आहे, म्हणजे 68% एवढं वॅक्सिनेशन झालेलं आहे. तर दुसरा डोस जो आहे तो 8.87 लाख एवढा झालेला आहे, 24% टार्गेट झालेला आहे. एकंदरीत जिल्ह्याचं जो आहे की हे 68% टार्गेट जे आहे हे फार कमी आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढती रुग्णसंख्या, वाढती कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जे आता जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1.5 लाखाच्या वर वॅक्सिन अजूनही अवेलेबल आहे. मागच्या कालावधीमध्ये सणाच्या कालावधीमध्ये काही वॅक्सिनेशन होत नव्हतं, मात्र आता वॅक्सिनेशन सेशन्स देखील वाढवलेले आहेत. पूर्वी 450 वॅक्सिनेशन सेंटर्स होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगर इंद्रजीत यांच्या नावाच्या नवापाडा येथील BK Bin येथील चौकाला जादूगर इंद्रजीत असे नाव देण्यात आले असून फलकाचे अनावरण भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पार पडले. खरं म्हणजे आजचा दिवस माझ्या दृष्टीने आजपासून दिवाळी सुरू झाली, कारण आज बाबांच्या नावाचा फलक इथे आहे. त्याच्याबद्दल संजय केळकर साहेब, वागुले साहेब आणि इतर सगळी मान्यवर मंडळी यांचे मनपूर्वक आभार
ठाणे महानगरपालिका यांचेही आगार. बाबा 1957-58 ठाण्यात आले आणि ठाण्यात बेत झाले. सगळे जादूचे प्रयोग करायला ते देशात विदेशात जात होते. पण जेव्हा ठाण्यात आले की ते म्हणायचे माझं घर आलं. मला आठवते 1986 आपला उत्सव दिल्ली येथे झाला आणि महाराष्ट्रातून 3 जादूगार निवडले गेले होते. ते म्हणजे जादूगार इंद्रजीत, मधुगंधा इंद्रजीत आणि माझा भाऊ स्नेहराज इंद्रजीत. राजीव गांधी पंतप्रधान त्यावेळेचे, त्यांच्या समोर माझे आमचे जादूचे प्रेम झाल्यानंतर दिल्ली गव्हर्नमेंटकडून बाबांना ज्या कोट्यातून, जो कलाकार कोटा असतो त्याच्यातून बंगला देण्यात येणार होता. पण बाबांनी नकार दिला. याचं कारण म्हणजे त्यांचं ठाण्यावरचं प्रेम. सराईत गुन्हेगार असलेले आणि राज्यात आणि राज्याबाहेर कार चोरी करणारे 7 गुन्हेगार आणि जवळपास 1,74,00,000 किमतीच्या अशा 19 वेगवेगळ्या कंपनीच्या कार नवी मुंबई पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आम्ही या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यावेळी त्याच्यामध्ये आपण सांभाळाचे गुन्हा होतं आणि या गुन्ह्याच्या संदर्भात त्यावेळेचे आपले क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून काही चांगल्या कामगिरी करून एक ट्रॉफिक आणि दुसरा ते एक गुप्ता म्हणून दोन असा रफिला त्यावेळी अटक करण्यात आली होती. मनोज गुप्ता आणि मोहम्मद ट्रॉफिक गडबुल्ला आणि हे त्याच्या करून त्यावेळी आपण 65 म्हणजे 65,00,000 आपण 7 गाड्या आपण त्यावेळी जप्त केलं होतं आणि तो केस चार्जशीट पण झालेला आहे. आता या संदर्भामध्ये या आरोपीकडून माहिती काढून आणखी आपल्या काही चोरीचे गुन्हा काही निघतो का असा तपास हे करून आपले जे क्राईम ब्रांचचे म्हणजे CMPI सुनील शिंदे त्याची सर्व जी टीम आहे आणि आपल्या क्राईम ब्रांचचे मिस्टर CP पुरेसा, CP SP चव्हाण आणखी बरेचसे जे अधिकारी कर्मचारी सर्वांचे मध्ये उभे आहेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन गुजरातला, पश्चिम बंगालला आणि झारखंडला आणि हे आणखी आरोपी त्यांनी शोध काढून आणि याचे मोडस ऑपरेटिंग कसे आहे, त्याच्यामध्ये ते गाडी कसं बिलीव करतात आणि गाडीचं जे चेसी नंबर किंवा इंजिन नंबर आहे ते टेम्पर करून तो कसला त्याला ओरिजिनल दाखवायचे, म्हणजे ॲक्सिडेंटची गाडी आहे त्याचे सर्व कागदपत्र या गाडीला वापरून ही गाडी तिथे बिलिंग करायचे चोरीची गाडी. तर ह्या त्यांनी सर्व मोडस ऑपरेटिंग त्यांनी स्टडी करून असे आधी त्यांनी 6 आरोपी अटक केली आणि याच्यामध्ये आता आम्ही नवीन अकरा गाडी आपण रिकव्हरी केलेल्या आहेत. 82,00,000 नवीन आपल्याला बुद्धिमान जी गाड्यांची मिळालेली आहे आणि आता आपल्याला मी सांग दाखवण्यात आलेली जे मोडस ऑपरेटिंग आहे ते कम्प्युटरचे वापर करतात आणि ते कसं ते डिस्कनेक्ट करतात त्याच्या गाडीच्या साऱ्यांची आणि ते त्याच्याचे सॉकेट वगैरे तयार करून हे करून उघड करून आतमध्ये जाऊन फास्ट तोडून ते फार टेक्निकल त्याच्या पद्धत आहे ही गाडी चोरी करण्याची. म्हणजे चावी तयार करण्याचे जो कंप्राई चावी आहे ते असं ते कोट त्याच्यामध्ये नवीन कोट टाकून ते चावी तयार करतात आणि मग त्याचा वापर करून ते गाडी चोरी करतात. कल्याण डोंबिवली शहरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून हा कचरा नष्ट करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून हॉटेलच्या परिसरात छोटा बायोगॅस प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हॉटेल व्यावसायिकांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यात मुख्य स्रोत हा ओल्या कचऱ्याचा फूड वेस्ट असतो आणि जवळपास 90%पेक्षा जास्त कचरा हा तो ओला कचरा हा बायोगॅसला चालणारा अशा स्वरूपाचा त्यांच्याकडे असल्यामुळं हॉटेल असोसिएशन कल्याण यांच्याबरोबर जी आमची बैठक झाली त्यामध्ये त्या सर्वांनी मान्य केलं की आम्ही आमच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करू, त्याच्यापासून गॅस तयार करू आणि ती आमची सिलेंडरची गरज भागेल. या पद्धतीनं त्यांच्याबरोबर बैठक झाली, अतिशय सकारात्मक बैठक झाली. या दिवाळीनंतर आम्ही त्यासंबंधित जे काही एजन्सी आहेत बायोगॅस बनवणारे त्यांची इथे एक कार्यशाळा घेऊ आणि संबंधित हॉटेल व्यावसायिकांना
त्यांच्याशी समन्वय साधून देऊ. अशा पद्धतीनं हॉटेलमध्ये निर्माण होणारा कचरा जर त्यांच्याच हॉटेलच्या स्तरावर बायोगॅसद्वारे त्याची विल्हेवाट लागली तर त्यापासून गॅसद्वारे त्यांना सिलेंडरची गरज वाचू शकेल, सिलेंडरची गरज भागू शकेल, सिलेंडरचा खर्च वाचू शकेल. अशा पद्धतीनं तो कन्सेप्ट आहे आणि अशा ओल्या कचऱ्यावर योग्य रीतीने प्रक्रिया होईल आणि महापालिकेचा ताणही कमी होईल. त्याचबरोबर जे हॉटेल व्यावसायिक अशा पद्धतीनं बायोगॅस पोर्टेबल बायोगॅस बसवतील त्यांना आम्ही 5% त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलती देणार आहोत. काल रात्रीच्या सुमारास 5 ते 7 मद्यधुंद तरुणांनी धुडगूस घातला. या गावगुंडांनी लाकडी दंडे व लोखंडी रॉड हातात घेऊन 10 ते 12 गाड्यांची नासधूस केली. काय झालं? आम्ही झोपलो होतो. किती वाजता? 11:30 वाजता ना. किती वाजले? काय झालं? आम्ही झोपलो होतो, अचानक हे काचांचे फटके, तलवारीचे फटके, आम्ही एका मागून एक लपलो. कोण होतं काय माहिती? हो, प्रफुल जाधव, किस्मत बंड्या, अजून तो ह्यो बंड्या आणि तो पॉवर कोण बोलले. ओके ओके. काय म्हणजे काचा विचार फोडल्या? काचा फोडले पण कारण का फोडलं? आम्हाला काय, आम्ही झोपलो होतो. आवाज येतो का? याला आवाज येतो? याला बोलता नाही. तो एक मुखामध्ये इथं झोपलो होता. जेवायला बसलाय इथं. मी झोपली इथं बघा, या रूम मध्ये मी झोपलो होतो. कितपर्यंत काचा आले? जशा काचा आले तशा उठून पडलो आम्ही. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.